भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्ताने महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण झाले. या प्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपवन संरक्षक राहुल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने, सांबा अलिबाग जगदीश सुखदेवे, नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आदिती तटकरे यांनी भारतीय स्वतंत्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर शहीद यांना वंदन केले. खूप आनंद आणि समाधान वाटते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. मला मनापासूनचा आनंद आहे, अभिमान आहे. मी स्वतःला भाग्यशाली समजते की महिला व बालविकास विभागाअंतर्गत आम्हाला ही महत्त्वाकांक्षी योजना राबवायला मिळाली. काल याच्या पहिल्या हप्त्याचं वितरण आम्ही सुरू केलेलं आहे आणि जवळपास 30 लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना काल आम्ही हा लाभ वितरित करायला सुरुवात केली. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ हा आम्ही वितरणासाठी सुरू केलेला आहे. अनेक माझ्या माता भगिनींनी मेसेजेसद्वारे, त्याचबरोबर फोन कॉल करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपला आनंद व्यक्त केला आहे. ते पाहत असताना आम्हाला मनापासूनचा आनंद होतो. मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला, ते उपमुख्यमंत्री अजितदादांचे आणि मंत्रिमंडळातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, सर्व विधिमंडळातील सहकाऱ्यांचे, जनतेचे मनापासूनचे आभार मानते की या योजनेला त्यांनी उद्दंड प्रतिसाद दिला, सहकार्य केलं आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही जी योजना सुरू झालेली आहे ही अविरतपणे यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न हा विभाग म्हणून आमचा निश्चित राहील.